स्वामी समर्थ हर हर महादेव नमस्कार आपल्या उत्सव रंग जॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःखाचा चढ उतार हा असतोच जसं दिवस आणि रात्र आपल्यासोबत आयुष्यभर कायम असतात त्याचप्रमाणे सुख आणि दुःखाचा चढउतार आपल्या आयुष्यात हा नेहमीच येत असतो म्हणून आपण खचून जायचं नसतं बघा सुख आल्यानंतर तुम्ही फक्त आनंद व्यक्त करता पण दुःख आल्यानंतर तुम्ही भगवंताला दोष देता भगवंताला दोष का बरं द्यायचा भगवंत आपलं नशीब अजिबात लिहित नाही कारण आपले कर्म हे आपलं नशीब लिहित असतं पूर्वजन्मीच्या वाईट कर्मांमुळे आपल्याला ही संकटे दुःखे येत असतात आणि चांगल्या कर्माची फळं देखील आपल्याला सुख म्हणून आपल्या पदरी पडतात मग आपण भगवंताला अजिबात दोष द्यायचा नाही बऱ्याचशा मंदिरामध्ये जाऊन आपण देवाला नवस देखील बोलत असतो पण भगवंत हा नवसाचा भुकेला नाही तर भगवंताला भावाने केलेली श्रद्धेने केलेली पूजा आर्चा आणि शुद्ध मन शुद्ध भावना हवी असते एवढे उपवास तपास व्रत वैकल्य नवस सायस करून सुद्धा आपल्या पदरी फळ हे मिळत नाही सतत अपयशच मिळत असत तर अशा वेळी आपण खूप खचून जात असतो तर बघा तर खचून न जाता आता आपण नव्याने एक व्रत करणार आहोत म्हणजेच आता जगभर भरपूर लोक हे व्रत करत आहेत आणि अनुभवसुद्धा घेत आहेत तर बघा वेदांमध्ये सुद्धा या व्रताला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि हे, हे व्रत शिव शिवकथेनुसार वेदांमध्ये महत्वपूर्ण असणारे पशुपतीनाथाचे व्रत आपल्याला आत्ता समजले आहे आणि ते म्हणजे श्री प्रदीप मिश्राजीने सांगितलेले आहे आणि बरेच जण भक्तजन हे याचा अनुभवही घेत आहेत तर हेच व्रत आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर हे व्रत मी जवळपास एक महिन्यापूर्वी केलेलं आहे आणि व्हिडिओ आत्ता अपलोड करत आहे काही कारणास्तव मध्यंतरी पंधरा ते वीस दिवस झालं मला व्हिडिओची एडिटिंग करता आली नाही तर बघा पाच सोमवारचं हे व्रत मी केलेलं आहे तर हे पशुपतीनाथाचे पाच सोमवारचे व्रत असते तर आपल्याला प्रत्येक सोमवारी उपवास करावा लागतो कोणत्या सोमवारी जर तुम्हाला अडचण आली असेल तर तो सोमवार आपल्याला सोडून द्यायचा म्हणजेच पूजा करायची नाही आणि त्या सोमवारी फक्त आपल्याला उपवास धरायचा आहे बरेच जणांना उपवास उपवास होत नाही तर आहार घ्यायचा हे कडक करतात पण कडक अजिबात करायचा नाही या उपवासासाठी फळे चालतात दूध चालते आणि फळे दूध घेऊन सुद्धा आपल्याला जर उपवास होतच नसेल तर शाबुदाण्याची खिचडी खायची किंवा शाबू आणि भगरीचे दोसे खायचे तर जास्त कडक अजिबात हे वृत्त करायचं नाही तर बघा हे पाच सोमवारचं वृत्त आता कसं करायचं किंवा याची पूर्वतयारी कशी करायची हे मी तुम्हाला सांगते तर पहिल्या सोमवारी आपल्याला हे वृत्त करायचं असल्यास आदल्या दिवशी रविवारी संध्याकाळी संपूर्ण पूजेचे साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे या पूजेच्या साहित्याची लिस्ट ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही त्या लिस्टनुसार तुमचे हे पूजेचे साहित्य तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवायचे बघा दुकानामध्ये जर एखादी तुम्हाला वस्तू किंवा हे साहित्य मिळाले नाही तर मग अजिबात मनातून घाबरायचं नाही मोकळ्या मनाने ही पूजा करा भगवंताला एक वस्तू नसेल तर काय भगवंत आपल्याला शिक्षा करणार नाही तुम्ही मोकळ्या मनाने संकल्पयुक्त हे व्रत करा तर या व्रताचे तीन व्हिडिओ बनत आहेत तर हा भाग एक दुसरा येणारा भाग दोन आणि तिसरा येणारा व्हिडिओ म्हणजेच भाग तीन तर तीन भागांमध्ये हा व्हिडिओ तयार होत आहे कारण एका भागामध्ये हा संपूर्ण व्हिडिओ मी करू शकत नाही बघा ज्या वेळेला मी हे वृत्त सुरू केलं त्यावेळेला पहिल्या सोमवारी मला हा व्हिडिओ घ्यायचा होता पण व्हिडिओ अजिबात जमला नाही त्याचबरोबर दुसराही सोमवार गेला त्याचबरोबर तिसराही सोमवार गेला तर तीनही सोमवार मी भोलेनाथाला विनंती करत होते का हे भोलेनाथा मला या संपूर्ण व्रताच्या पूजेचा व्हिडिओ माझ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचा आहे मग अशा अडचणी काय येतात तर अडचण अशी होती प्रत्येक मंदिरामध्ये बायकांची खूप गर्दी होती मी बरेच मंदिरे जाऊन फिरली तर दर सोमवारी खूप गर्दी दिसायची त्यामुळे आमच्या घरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरती ओंकारेश्वर असं एक मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये मला फारशी गर्दी दिसली नाही त्यामुळे मी ठरवलं याच मंदिरामध्ये येऊन दर सोमवारी हे व्रत आपण करूया आणि व्रताला मी सुरुवात केली तर बघा पहिला सोमवार उपवास धरला पूजा केली दुसरा सोमवारी उपवास पूजा झाली असं चारही सोमवार केलं पण मला व्हिडिओ काही घेता आला नाही पण माझी इच्छा इतकी होती का माझ्या मैत्रिणींपर्यंत या पूजेचा व्हिडिओ मला पोहोचवायचा आहे तर भगवंतानी ते माझं ऐकलं आणि पाचव्या सोमवारी मी नेहमीप्रमाणे पहाटे सहा ते सात साथ या दरम्यान जायची तर सहा वाजता गेलेली तर त्यावेळेला तिथे चार ते पाच बायका मला दिसल्या आणि मला असा आनंद झाला का चार सोमवार आपण मोबाईलचं स्टँड घेऊन येतोय पूर्ण तयारीने येतोय तरीसुद्धा व्हिडिओ घ्यायला जमत नाही आणि आज आपण स्टँडही आणलेला नाही आणि जे चार सोमवारपासून भोलेनाथाजवळ इच्छा व्यक्त करत होतो तर ती इच्छा आज माझी पूर्ण होणार आहे आणि ती शंभर टक्के होणार आहे असा मला कॉन्फिडन्स आला आणि त्या ठिकाणी मी भोलेनाथाला नमस्कार केला आणि समोरच शिवपिंडीच्या शेजारी एक खिडकी होती त्या खिडकीवरती सेल्फी मोबाईल ठेवून दिला म्हणजे सेल्फी व्हिडिओ घेण्यासाठी तर बघा अगदी स्पष्ट असं दिसत होतं पण तुम्हाला व्हिडिओमध्ये डाव्या हाताने पूजा केल्यास सारखं वाटेल सेल्फी मोबाईल असल्यामुळे तर मैत्रिणींनो सहा मिनिटाचा व्हिडिओ होत आहे तर त्यामुळे आता मी व्हिडिओ इथेच थांबवते आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी पूर्ण पूजेची लिस्ट देणार आहे तर ती लिस्ट तुम्ही बघून घ्या आणि पुढच्या सोमवारपासून हे वृत्त करा मी हे व्रत केल्यामुळे माझी मनोकामना पूर्ण झालेली आहे आणि प्रदीप मिश्रा कायम सांगत असतात संकल्पयुक्त हे पशुपतीनाथाचे व्रत करा शंभर टक्के तुमची मनोकामना पूर्ण होत असते आपले दुःख हे नाहीसे होतात आणि ते मी शंभर टक्के अनुभव देखील घेतलेला आहे तर मैत्रिणींनो आपण इथेच थांबूया भाग पहिला आपला पूर्ण झालेला आहे तर भाग दुसराही बघा आणि त्याचबरोबर भाग तिसराही बघा ही पूर्ण माहिती ऐकल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद